कर्नाटक राज्यातील चंदूरगावच्या मराठा समाजाच्या वतीने आमदार उल्हास पाटील यांना निवडणूक निधी म्हणून रोख रक्कम सुपूर्त करण्यात आली आहे. कर्नाटक राज्यातील चंदूरगावच्या मराठा समाजाच्या वतीने आमदार उल्हास पाटील यांना निवडणूक निधी म्हणून 40,000 रोख रक्कम शिरोळ येथील कार्यालयात सुपूर्त करण्यात आली आहे. चंदूर कर्नाटक येथील मराठा समाजाचे प्रमुख अनिल पाटील म्हणाले, सर्वसामान्य जनतेचा विश्वास आणि बहुजन समाजाचा हा तळमळीचा कार्यकर्ता पुन्हा एकदा आमदार झाला पाहिजे. या तळमळीने आम्ही कर्नाटक राज्यातून आलो आहे. केवळ निवडणूक निधी म्हणून पैशाची मदत न करता आम्ही आजपासून शिरोळ तालुक्यात प्रचारात सक्रिय होत आहे. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत, मिल मधून डायरेक्ट माल ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्न बस्ता व आहेराची खरेदी एकाच ठिकाणी. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली.